नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडाळी परिसरात मध्य प्रदेश गुजरात या राज्यातून खुले आमपणे गुटखा तस्करी सुरू आहे जिल्ह्याच्या सीमा भागातील मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातून गुटखा आणला जात आहे शहादा तालुक्यातील वडाळी परिसरात अवैध गुटखा व्यापारी दुचाकीवरून मालाची देवाणघेवाण करत होता विशेष म्हणजे हे गुटखा तस्कर पोलिसांच्या नाकाखालून गुटख्याची वाहतूक खुलेआमपणे करत असल्यामुळं सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे महाराष्ट्रात आधीच गुटखाबंदी असताना देखील गुटखा तस्करी होत आहे परंतु आता लॉकडाऊनच्या काळातही गुटखा का तस्करी आणखीनच वाढली आहे हे गुटखा तस्कर चोरीचा मार्गांचा वापर करत सीमा भागातील गावांचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करून शहादा तालुक्यातील वडाळी सारंगखेडा प्रकाशा लोणखेडासह अन्य गावांपर्यंत हा गुटखा विकत आहेत वडाळीजवळ काही गावांच्या आतमधील गावांमध्ये दिवसाढवळ्या सर्रास गुटखा विक्री होत आहे गुटखा व्यवसाय बंदीच्या काळातही काही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादानं आणि पोलिसांच्या नाकर्तेपणानं गुटखा तस्करी जोरदार सुरू असल्याची चर्चा सध्या सुरू आहे जिल्ह्यातील अन्नऔषधी प्रशासन विभाग फक्त नावालाच आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे गुजरात मध्य प्रदेशातून येणाऱ्या गुटख्यांवर वेळीचाळा घालावा अन्यथा कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढल्याशिवाय राहणार नाही असंही वक्तव्य केलं जात आहे